नमस्ते स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट प्रैक्टिस सेट 2.5 सेकंड पार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 3। आपण ह्याचं सेकंड पार्ट बघणार आहोत 2.5 चा क्वेश्चन नंबर 3 पासून। तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे, डिटरमाइन द रूट्स ऑफ नेचर ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन। तर तुम्हाला माहिती आहे नेचर फाइंड आउट करायचं म्हणजे काय, डिटरमिनेंट म्हणजे काय असतो, डेल्टा असतो, बरोबर ना। बी स्क्वेअर मायनस 4 एसी ची व्हॅल्यू असते डेल्टा। वेन डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर रूट्स कसे असतात, रियल अँड इक्वल असतात। डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स असतात रियल अँड अनइक्वल। अँड डेल्टा इज लेस दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात, नॉट रियल। हे तुम्हाला मी फर्स्ट व्हिडिओमध्ये शिकवलं होतं, ते तुम्ही बघू शकता। ओके, तर लेट्स स्टार्ट। फर्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0। तर ही इक्वेशन सोल्यूशनमध्ये मी ॲज इट इज लिहिलेली आहे। नंतर काय करायचं आहे, कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 वी गेट। हे कम्पेअर केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे ए इज इक्वल टू काय भेटणार आहे, एक्सचा कोइफिशियंट 1, बी इज इक्वल टू एक्सचा कोइफिशियंट मायनस 4 अँड सी इज इक्वल टू 4 भेटणार आहे। ओके, नाव वी हॅव टू फाइंड आउट डिटर्मिनंट। डिटर्मिनंट मीन्स बी स्क्वेअर मायनस 4 एसीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। बी स्क्वेअर म्हणजे काय, मायनस 4 चा स्क्वेअर, मायनस 4 हा ॲज इट इज इंटू ए इंटू सी, एची व्हॅल्यू आहे 1 इंटू सीची व्हॅल्यू आहे 4। ओके, तर 4चा स्क्वेअर येणार आहे, निगेटिव्ह 4 जरी असलं तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, 16 येणार आहे। मायनस 4 1 4 4 4 16 म्हणजेच तुमचा डेल्टाची व्हॅल्यू काय आलेली आहे, 16 - 16 0 आलेली आहे। मग इथे लिहा देअर फोर, काय लिहायचं आहे, द नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज रियल अँड इक्वल। समजते तुम्हाला? ओके, सेकंड क्वेश्चन आहे त्यातला 2y² सोल्युशनमध्ये आपण इक्वेशन ॲज इट इजच लिहून घेऊया। 2y² - 7y + 2 = 0 ही इक्वेशन आहे। नंतर काय करतो आपण, कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 वी गेट ए इज इक्वल टू 2 बी इज इक्वल टू मायनस 7 सी इज इक्वल टू 2। ओके, नाव वी हॅव टू फाइंड आउट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी इज इक्वल टू, बी स्क्वेअर म्हणजे मायनस 7चा स्क्वेअर, मायनस 4 ॲज इट इज इंटू ए इंटू सी। ओके, इथे आलं 7 7 49, इथे काय होतं, सीचा कोइफिशियंट होता 2, एचा पण 2 होता आणि सीचा पण 2 होता। इथे 4 1 4 2 8 8 2 16 आलं। ओके, मग तुम्हाला इथे भेटला 9 - 6 3 4 - 1 3 33, पॉझिटिव्ह 33 भेटली तुम्हाला। डेल्टाची व्हॅल्यू काय भेटलेली आहे, पॉझिटिव्ह 33 भेटलेली आहे। मग तुमचं रूट्स ऑफ नेचर कसं येणार आहे, ग्रेटर दॅन 0 आलं म्हणजे तुमचं रूट्स येणार आहे रियल अँड अनइक्वल। सो द नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल। ओके, आता जर लेस देन 0 आलं असतं तर काय येणार, मग तुमचा नॉट रियल येणार आहे। ओके, तर लास्ट सम आहे ते लेस देन 0 येणार आहे, म्हणजे निगेटिव्ह आन्सर येणार आहे। ते लास्ट सम, थर्ड सम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं आहे। लेट्स मूव ऑन द क्वेश्चन नंबर 4। तर क्वेश्चन नंबर 4 आहे, फॉर्म अ क्वाड्रेटिक इक्वेशन इफ इट्स रूट्स आर। तर तुम्हाला इक्वेशनचे रूट्स दिलेले आहेत, त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचे आहे। तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जन इक्वेशनचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस
प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू जीरो हे इक्वेशन मध्ये वैल्यू सब्स्टिट्यूट करून आपल्याला काय करायचे आहे याचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे. सो लेट अल्फा इज इक्वल टू काय असणार जीरो एंड बीटा इज इक्वल टू फोर असणार आहे असं अज्यूम करूया. मग आपल्याला काय काढायला लागेल आता अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायला लागेल आणि अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करायला लागेल. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा काय आहे झिरो प्लस बीटा इज इक्वल टू फोर इज इक्वल टू तुमचं काय आलं फोर आलं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा आहे झिरो अँड बीटा इज फोर इज इक्वल टू झिरो फोर जा झिरो तुमचं अल्फा इंटू बीटा काय आलं झिरो आलं. मग तुम्हाला काय लिहायला लागेल द क्वाड्रेटिक इक्वेशन इज देअरफोर क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो. मग ह्याच्यामध्ये काय करायचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार आहे अल्फा प्लस बीटा काय आलं आहे आपला फोर आलेला आहे फोर एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय आलेला आपला झिरो आलेला आहे इज इक्वल टू झिरो. मग आता हा झिरो नाही लिहिला तरी पण चालेल मग देअर फोर लिहा इथे एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स इज इक्वल टू झिरो इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके नंतर सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे रूट्स दिलेले आहेत थ्री अँड मायनस टेन. सो लेट अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे थ्री अँड बीटा इज इक्वल टू मायनस टेन असणार आहे. मग आपल्याला इक्वेशन तर माहिती आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो आहे. मग आपल्याला काय करायला लागेल पहिलं अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायला लागेल. इफ अल्फा थ्री आहे आणि बीटा काय आहे मायनस टेन आहे मग तुमचं अल्फा प्लस बीटा किती येणार आहे थ्री मायनस टेन मायनस सेवन येणार आहे. किती येणार आहे मायनस सेवन आणि अल्फा इंटू बीटा किती येणार आहे अल्फा इंटू बीटा अल्फा आहे थ्री इंटू मायनस टेन इज इक्वल टू मायनस थर्टी येणार आहे. ओके मग देअर फोर द क्वाड्रेटिक इक्वेशन इज देअर फोर क्वाड्रेटिक इक्वेशन इज क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो. लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो. देअर फोर एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे प्लस सेवन एक्स आणि हा प्लस मायनस इथे मायनस थर्टी इज इक्वल टू झिरो इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन ओके लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. तर ह्यातलं थर्ड सम आहे रूट्स दिलेले आहेत आपल्याला वन अपॉन टू अँड मायनस वन अपॉन टू. सो लेट अल्फा इज इक्वल टू वन अपॉन टू अँड बीटा इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू. मग आपल्याला काय करायला लागतं आधी अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करायला लागतो. मग येणार आहे वन अपॉन टू प्लस मायनस वन अपॉन टू. मग काय येणार आहे एक पॉझिटिव्ह नंबर आहे एक निगेटिव्ह नंबर आहे त्यांचं ॲडिशन केल्यावर येणार आहे झिरो आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू येणार आहे वन अपॉन टू इंटू मायनस वन अपॉन टू इज इक्वल टू मायनस वन अपॉन फोर. ओके मग आपली क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे देअर फोर क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो. मग देअर फोर एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आलं तुमचं झिरो एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मायनस वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो. आता हा झिरो एक्स नाही लिहिला तरी पण चालेल
आणि इथे मायनस वन अपॉन फोर च्या इथे काय करायला लागेल, तुम्हाला मल्टीप्लाइड बाय फोर केला तर तुमचा तो डिनॉमिनेटर फोर आहे तो कॅन्सल होईल. मध्ये आर फोर इथे लिहा, एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो, हे लिहिलं, झिरो एक्स नाही लिहिला. आता हा फोर घालवण्यासाठी काय करणार आहे आपण, मल्टीप्लाइड थ्रू आउट बाय फोर. मग फोरने मल्टीप्लाय केलं तर काय येणार आहे, फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर इंटू वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो इंटू फोर. रिझन काय लिहायचं, मल्टीप्लाइंग बाय फोर, मल्टीप्लाइंग बाय फोर. ओके, मध्ये आर फोर, इथे फोर फोर कॅन्सल झाले, फोर एक्स स्क्वेअर मायनस वन, इथे काय आलं, मायनस वन इज इक्वल टू झिरो इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन, इज ए रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन. समजते, हा फोर फोर कॅन्सल करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, फोरने त्याला मल्टीप्लाय केलेला आहे फुल इक्वेशनला. नेक्स्ट आहे टू मायनस रूट फाय अँड टू प्लस रूट फाय. मग आपल्याला लिहायला लागेल, लेट अल्फा इज इक्वल टू टू मायनस रूट फाय अँड बीटा इज इक्वल टू टू प्लस रूट फाय. ओके, देअर फोर आपल्याला काय करायला लागतं, आधी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फाइंड आउट करायला लागेल. अल्फा आहे टू मायनस रूट फाय प्लस बीटा काय आहे, टू प्लस रूट फाय. इथे तुमचं काय कॅन्सल होणार आहे, रूट फाय एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे ते कॅन्सल झालं, तर तुमचं आलं टू प्लस टू इज इक्वल टू काय आलं, फोर आलेलं आहे. आणि देअर फोर नाही लिहिलं, अल्फा इंटू बीटा काय येणार आहे, अल्फा आहे टू मायनस रूट फाय इंटू टू प्लस रूट फाय इज इक्वल टू तुमचं ए प्लस बी. ए मायनस बी म्हणजे काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला येतो ना, मग तुम्ही इथे लिहू शकतात बाय युझिंग फॉर्म्युला, बाय युझिंग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे आपल्याला इथे भेटणार आहे एकदा टूचा स्क्वेअर आणि एकदा रूट फायचा स्क्वेअर, म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू टू स्क्वेअर मायनस रूट फायचा स्क्वेअर. म्हणजेच तुम्हाला टूचा स्क्वेअर काय येणार आहे, फोर, आणि रूट फायचा स्क्वेअर येणार आहे फाय, मग इज इक्वल टू मायनस वन. अल्फा इंटू बीटा काय आलं तुमचं, मायनस वन. मग क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे, देअर फोर क्वाड्रेटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो. मग एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार आहे, अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे तुमचा, फोर एक्स, आणि हे किती आलेलं आहे, मायनस प्लस इथे लिहूया मायनस वन इज इक्वल टू झिरो. ओके, देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो इज द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, लेट्स मूव ऑन क्वेश्चन नंबर फाइव. तर आपला फिफ्थ सम आहे, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट, फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस के प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. तर आपण सोल्युशनमध्ये काय करतो, इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतो, नंतर काय करूया त्याला कम्पेरिंग कशासोबत करायचं आहे, कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. वी गेट ए इज इक्वल टू काय भेटणार आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो वन, बी इज इक्वल टू मायनस फोर के. समजते, बी इज इक्वल टू काय आहे, एक्सचा कोएफिशियंट असतो ना, एक्सचा कोएफिशियंट असतो म्हणून तो मायनस फोर के. अँड सी इज इक्वल टू के प्लस थ्री येणार आहे, काय येणार आहे, के प्लस थ्री. नाव आपल्याला काय करायचं आहे, रूट्स काढायचे आहेत ना, सम ऑफ रूट्स त्यांनी दिलेलं आहे, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आपण अज्युम करूया, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन.
क्वाड्रेटिक इक्वेशन अल्फा आणि बीटा काय आहेत त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आहेत असं आपण अज्यूम करूया. मग देयर फॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आहे मायनस बी अपॉन ए. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या फर्स्ट पार्टमध्ये सांगितलं होतं स्टार्टिंगला की अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे मायनस बी अपॉन ए आहे. मग मायनस बी म्हणजे काय आहे मायनस फोर के अपॉन एची व्हॅल्यू आहे वन. मग तुमचं अल्फा प्लस बीटा काय झालं देअर फोर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फोर के आलेले. ओके अल्फा प्लस बीटा काय आलेलं आहे फोर के. नाव अल्फा इंटू बीटा नाव काय काढूया आपण अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. मग सीची व्हॅल्यू काय आहे के प्लस थ्री अपॉन एची व्हॅल्यू आहे वन. देअर फोर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के प्लस थ्री आलेलं आहे. तुमचं अल्फा इंटू बीटा काय आलेलं आहे के प्लस थ्री. आता त्यांनी काय गिवन दिलेलं आहे बघा आपण जे गिवन दिलेलं आहे त्याचं यूज करूया. सम ऑफ रूट्स. सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा. ओके सम ऑफ रूट्स म्हणजे काय आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू डबल देअर प्रॉडक्ट. डबल काय आहे त्याच्या प्रॉडक्टच्या डबल आहे म्हणजे अल्फा इंटू बीटा. ओके मग अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे आता हे गिवन आहे याला काय लिहायचं आपण गिवन. समजते तुम्हाला हे आपण का घेतलं अल्फा प्लस बीटा. तुम्ही बोलणार इथे ए बी सीच्या व्हॅल्यू काढल्या मग तुम्ही बी स्क्वेअर मायनस फोर ए सी काढून तो फॉर्म्युला वापरून रूट्स का नाही काढले असं बोलू शकता तुम्ही. तर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे सम ऑफ रूट्स त्या रूट्सचं सम दिलेलं आहे आणि त्या रूट्सच्या प्रॉडक्टबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग सम आणि रूट्स काढून जे फॉर्म्युले आपल्याला जे माहिती आहे ऑलरेडी समचा फॉर्म्युला माहिती आहे आणि रूट्सच्या प्रॉडक्टचा फॉर्म्युला माहिती आहे ते वापरून आपण हे के ची व्हॅल्यू सोडवतोय. मग इथे अल्फा प्लस बीटा काय आलेला आहे फोर के. अल्फा प्लस बीटा फोर के इज इक्वल टू टू इंटू अल्फा इंटू बीटा काय आलेला आहे के प्लस थ्री. ओके मग फोर के इज इक्वल टू टू के प्लस थ्री टू द सिक्स. मग देअर फोर फोर के हा टू के इथे आल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे इज इक्वल टू सिक्स. मग देअर फोर टू के इज इक्वल टू सिक्स. देअर फोर k इज इक्वल टू सिक्स अपॉन टू. देअर फोर के इज इक्वल टू टू वन द टू टू थ्री द सिक्स. के इज इक्वल टू काय भेटलेलं आहे थ्री. इन दिस वे आपल्याला के ची व्हॅल्यू भेटलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.